एकदा भक्तलिंग हर बोला। आपलं सोलापूर कशासाठी फेमस आहे? सिद्धेश्वर यात्रेसाठी फेमस आहे। दरवर्षी लाखोंची संख्या येते भाविक जगभरातून सोलापूरला सिद्धेश्वर यात्रेसाठी, आणि त्या सिद्धेश्वर यात्रेबरोबर सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन गड्डा यात्रा करून घरी जाते। पण यावेळेला दुसरा वर्ष आहे वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगचं, त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटचे मॅचेस पण भरवलेत, एकदम एन्जॉय होणार आहे। नेमकं VLPL म्हणजे काय आहे आपण गौरवदादांना विचारूया, नेमकं VLPL म्हणजे काय दादा? VLPL सीझन 2 म्हणजे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान आयोजित वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग सीझन 2। यंदाच्या वर्षी आपण पार्क स्टेडियमवरती घेतो आहे। यंदाचं हे आपलं दुसरं वर्ष, पहिल्या वर्षी आपण रेल्वे ग्राउंडवरती घेतलो होतो। यंदाच्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेने तयार केलेल्या एक दिमागदार अशा आंतरराष्ट्रीय स्तराच्या जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आपण पहिली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियम पार्क येथे होणार आहे। 16 टीमचा या ठिकाणी सहभाग असून जवळपास 500 खेळाडू त्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलो आहे। लीग पद्धतीने या मॅचेस होणार असून 8 ओव्हरच्या मॅचेस असतील। प्रथम बक्षीस 61,000 रुपये रोख आणि पारितोषिक असेल, तर द्वितीय बक्षीस 31,000 रुपये असं स्वरूप असणार आहे। प्रत्येक मॅचला चांगले बंपर बक्षीस असतील, मॅन ऑफ द मॅच असेल, बेस्ट बॅट्समन, बॉलर, मॅक्झिमम 4 असेल, 6 असेल, अशा अनेक बक्षिसं या ठिकाणी असणार आहेत। एक चांगली कमालीची उत्सुकता प्रत्येक प्लेअरमध्ये या ठिकाणी आहे। वीरशैव लिंगायत समाजातील खेळाडूंसाठी आयोजित केलेली ही दुसरी लीग, त्यासाठी सर्वजण या ठिकाणी उत्सुक आहेत। एवढंच नाही तर प्रॅक्टिस मॅचेस सुद्धा चालू आहेत। कुठं चालू आहे? इथं पुष्पाचं ग्राउंड आहे डोणगावला, तिथं मॅच चालू आहे। प्रॅक्टिस मॅचबद्दल काय आपण विचारून घ्या। नमस्कार सर, प्रॅक्टिसबद्दल सांगा। प्रॅक्टिस आता या ठिकाणी आपण पुष्पाचं ग्राउंड बघू शकतो। जेव्हा हे फिक्स झालं की पार्कवर आमचे मॅचेस होणार, टर्फ विकेट तिथं असणार आहे, त्याच तोडीचं प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही 6 टीम मिळून या ठिकाणी डोणगावला आज रविवारी बुक केलेलं आहे आणि आम्ही इथं प्रॅक्टिस मॅचेस खेळतो आहे। कारण की त्याचा फायदा पुढं जाऊन टर्फ विकेट कसं खेळतं हे समजण्यासाठी सोलापूरातल्या टेनिस खेळाडूंसाठी म्हणून आम्ही इथे प्रॅक्टिस मॅचेस खेळतो आहोत। नवनिर्वाचित पार्क स्टेडियमवर पहिल्यांदा टेनिस बॉलचे मॅचेस झाले, त्याच्या आधी कॉर्कचेच बॉलचे मॅचेस होते, आता पहिल्यांदा टेनिस बॉलचे पार्क स्टेडियमवर मॅच आहे। ते पण वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगचं दुसरं भव्य दिव्य वर्ष आहे, त्याबद्दल आपण विचारूया। पार्क स्टेडियमवर मॅच असल्यावर काय म्हणजे बदल असते? पार्क स्टेडियम जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की BCCIच्या अंडर कंट्रोल गेलेलं आहे, त्या ठिकाणी टेनिस क्रिकेटसाठी ते मैदान उपलब्ध करून द्यायचं ह्याच्यासाठी खरंच आयोजकांचे आभार मानले पाहिजेत। टेनिस क्रिकेटचा स्तरसुद्धा उंचावला जाईल। आजकाल आपण पाहतो आहे की इंटरनॅशनल लेवललासुद्धा टेनिसचे खेळाडू जात आहेत, त्यातले आपले सोलापूरचे चांगले खेळाडू आहेत कृष्णा सातपुते, त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केले, ते बाहेर जाऊन पण खेळून आलेले आहेत। मी नक्कीच या ठिकाणी ग्वाही देतो की वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ह्या टेनिसच्या सामन्यांमुळे 1-2-3 नवीन स्टार आपल्या सोलापूरकडून इंडियाला खेळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्यासाठी मी प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो पार्क स्टेडियम घेऊन दिल्याबद्दल। आपल्या सोलापूरचं आराध्य ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज, या सर्व भाविकांना आणि सर्व सोलापूरकरांनी मॅचचा आनंद लुटायचा आहे 22 ते 28 जानेवारी। परत एकदा आपण घोषणा देऊया, एकदा भक्तलिंग हर बोला, हर बोला, हर। धन्यवाद महाराज, जय हर।